तर आता आपण एका विशेष कार्यक्रमाकडे वळणार आहोत, ते म्हणजे स्वरूपयोगच्या नवीन वेबसाईटचं उद्घाटन. स्वामीजींची ध्यानयोग व इतर सर्व विषयांवरची प्रबोधने तसेच स्वरूपयोगच्या विविध ॲक्टिव्हिटीज आता डिजिटल स्वरूपात सर्वांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने स्वरूपयोगची वेबसाईट अपडेटेड स्वरूपात तयार करण्याचे काम गेले काही काळ चालू होते. स्वामीजींच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या या शिबिरात ही नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात येते आहे, ही एक विशेष आनंदाची गोष्ट. आता मी मीनाताई जोशींना अशी विनंती करतो की या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. अनेक दिवसांच्या, खरं म्हणजे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज आपण आपली वेबसाईट www.swarupyog.net पुन्हा नवीन स्वरूपात लॉन्च करत आहोत. स्वरूपयोगची पहिली वेबसाईट 2005 लॉन्च करण्यात आली, तेव्हा वरद आणि आसावरी उपाध्ये आणि मी असे आम्ही तिघं या वेबसाईटचं काम बघत असू. ही वेबसाईट 2005 ते जवळजवळ 2011 मोस्टली ई मॅगझिन या स्वरूपात चालवली जात असे. दर 15 यावरील कंटेंट्स बदलले जात असत. पूजनीय स्वामीजी या वेबसाईटसाठी लेख लिहून देत असत. त्यानंतर मग आपली वेबसाईट एकदा रिव्हॅम्प करूया असं ठरलं आणि तिचा डिझायनिंग अपडेशनची जबाबदारी अमेय आणि मीरा इनामदार यांनी पार पाडली. ही वेबसाईट स्टॅटिक स्वरूपाची होती आणि त्यावर स्वरूपयोगच्या होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली जाते आणि देणग्या देण्याची सोय आहे. आता या दरम्यान साधारण 2016 समीर संख्येने swarupyog.org ही साईट लॉन्च केली. यावर स्वामीजींचे अनेक ऑडिओज व्हिडिओज अपलोड केले जात असत आणि ही साईटही खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर 2020 सुमाराला या दोन्ही वेबसाईट एकत्र करून वेबसाईट रिव्हॅम्प किंवा रिलॉन्च करावी असा विचार झाला. गायत्री पुरोहितने रिक्वायरमेंट डॉक्युमेंट बनवलं आणि स्वामीजींना त्याचं प्रेझेंटेशन दिलं. त्यांच्याशी चर्चा होऊन आज लॉन्च होणाऱ्या वेबसाईटचा ढाचा ठरला आणि एका वेंडरला डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट दिलं. परंतु याच सुमाराला कोरोनाने जगभर थैमान घालायला सुरुवात झाली आणि कदाचित त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींमुळे असेल, पण ठरलेल्या वेळात ही ऑर्डर पूर्ण करायला वेंडर असमर्थ ठरले. मग बरीच वाट बघून मागेपुढे करून जून 2023 आपण दुसरा वेंडर शोधूया असा विचार सुरू झाला आणि निनाद तांबे, जो आत्ता अमेरिकेत आहे, त्याने हैदराबादच्या एक प्रणवा EET या वेंडरचं नाव सुचवलं. त्या वेंडरनी दिलेलं प्रेझेंटेशन सगळ्यांना पसंत पडलं आणि मग त्यांना हे काम पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली. यानंतर मात्र काम जोरात सुरू झालं आणि त्याचं व्यक्त स्वरूप आज आपण बघणार आहोत. गायत्री पुरोहित आणि आदित्य कुलकर्णी यांनी ही वेबसाईट पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. सर्व स्पेसिफिकेशन्स फायनलाइज करून प्रत्येक पेजवर काय घ्यावं लागेल इथपासून या मेहनतीला सुरुवात झाली. जरी डिझायनिंगचं काम वेंडरला दिलं असलं तरी आपल्याला हवा तसा लुक अँड फील येण्यासाठी त्यांनी अजून एका UI डिझायनरना शोधून त्यांची मदत घेतली आणि त्यांच्याबरोबर बसून प्रत्येक पेजचा लेआउट डिझाईन करून घेतला. संस्थेची माहिती देणं हा जो वेबसाईटचा बेसिक पर्पज असतो, त्याखेरीज या वेबसाईटवरून आता आपल्याला वार्तापत्राची वर्गणी भरणं, वेबसाईटवरील साधक लायब्ररीची वर्गणी भरणं, देणगी देणं हेही करता येईल. आणि एक महत्त्वाची भर म्हणजे स्वामीजींचे सर्व ग्रंथ आपल्याला इथून विकत घेता येतील. म्हणजे आता थोडक्यात आपण e-commerce आपल्या वेबसाईटवरनं चालू केलं आहे. युवा केंद्र आणि बालकेंद्र लाईव्ह बघता येईल. तसंच आणखीन विशेष म्हणजे या सगळ्या केंद्रांचे विषयवार स्प्लिट केलेले व्हिडिओज किंवा आपल्याला बघता येतील. वार्तापत्राचे जुने लेख सेपरेटली इंडेक्स करून वेबसाईटवर ठेवण्यात आले आहेत. म्हणजे पूर्ण वार्तापत्रच बघायला लागेल असं नाही, तो आपल्याला पाहिजे ती सिरीज आपण बघू शकू. स्वामीजींचे काही ऑडिओज आणि व्हिडिओज आणि लेख वेबसाईटच्या कोणाही जनरल व्हिजिटरलासुद्धा बघता येतील अशी सोय ठेवली आहे. पण याखेरीज एक वेबसाईटचा अत्यंत अट्रॅक्टिव्ह फीचर आहे, तो म्हणजे साधक लायब्ररी. कोणाही साधकाला
अत्यल्प वर्गणीमध्ये म्हणजे वर्षाला 799 रुपये भरून याचं वर्गणीदार होता येईल. आणि स्वामींनी आपल्यासाठी ठेवलेल्या आध्यात्मिक खजिन्यातला मोठा अनमोल ठेवा वर्गणीदारांना रेग्युलर बेसिसवर उपलब्ध करून देण्यात येईल. दर आठवड्याला साधकांना काही ना काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट नक्की मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खरं तर स्वामीजींनी आध्यात्मिक साहित्याचा मोठा सागरच आपल्यासाठी रेकॉर्डिंगच्या स्वरूपात ठेवला आहे. त्या सगळ्या कंटेंट्सचं एकत्रीकरण वर्गीकरण हे एक मोठं आव्हान होतं. जरी सर्व कंटेंट्सचं इंडेक्सिंग अजूनही झालेलं नाही, काम चालू आहे, पण साधकांना मात्र नियमितपणे स्वामीजींचे ऑडिओ व्हिडिओ आर्टिकल्स उपलब्ध होत राहतील असं बघितलं गेलं आहे. गायत्री पुरोहित आणि आदित्य कुलकर्णी यांनी अपार मेहनत घेऊन स्वामीजींच्या पुण्यस्मरणाच्या या शिबिरात या वेबसाईटच्या लॉन्चिंगचा योग जुळवून आणला आहे. अर्थात या सगळ्यामागे एका मोठ्या टीमचं काम आहे. ते सगळेच स्वामींवर अपार श्रद्धा असणारे साधक आहेत, त्यामुळे त्यांचे आभार मानलेले त्यांना आवडणार नाही, पण आज आपल्याला त्यातल्या काहींचा उल्लेख केल्याशिवाय आम्हाला राहत नाही. प्रत्यक्ष वेबसाईटच्या कामाच्या आधी सर्वात महत्त्वाचा उल्लेख केला पाहिजे आणि ज्यासाठी आपण सर्व साधक परिवार त्यांच्या सदैव ऋणात राहू, ती म्हणजे स्वामींची सर्व प्रवचनं संभाषणं रेकॉर्ड करून ठेवणारी आपली टीम. अगदी पूर्वीपासून किरण क्षीरसागर, योगेश काळे, समीर संखे, अभिषेक कणेरीकर, देवेंद्र शासने, प्राजक्ता अवधूत, अनुज रानडे, श्वेता चित्तरंजन, वंदना रानडे, बाळकाका कांबळी, जयंत आपटे काका आणि या सर्वात सिंहाचा वाटा उचलणारा सागर सोरटे. यात काही नावं अजूनही राहून गेली असतील, पण या सर्वांविषयी संपूर्ण साधक परिवार सदैव कृतज्ञच राहील. या मेटिक्युलसली गोळा केल्या गेलेल्या आणि सांभाळलेल्या स्वामीजींच्या रेकॉर्डिंगमुळेच आपण आज वेबसाईटवरून आणि इतरत्रही स्वामींच्या निरूपणाचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो आहोत. आता प्रत्यक्ष वेबसाईटच्या कामात पहिला उल्लेख करायला लागेल तो आपल्याला योग्य तो व्हेंडर शोधून देऊन ही वेबसाईट पार्शली स्पॉन्सर करणाऱ्या अमेरिकास्थित निनाद तांबेचा. या पूर्ण फेजमध्ये 2020 पासून अगदी वेळांमध्ये फरक असूनसुद्धा त्याने मॅक्सिमम मीटिंग्ज अटेंड केल्या, सगळ्यात सहभाग घेतला. त्यानंतर एक विशेष उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे मिलेनियम स्कूलमधल्या टीचर्स जयश्री वैद्य आणि वैशाली चिंचोरे. त्यांनी अटमोस्ट डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी दाखवून अत्यंत निरपेक्षपणे या कामात प्रथमपासून सहभाग घेतला. त्याबरोबरच तरुण साधिका प्रज्ञा पतंगे आणि संपदा आठले यांचाही डिझायनिंगमध्ये मोलाचा सहभाग होता. स्वामींच्या सर्व मटेरियलच्या इंडेक्सिंगमध्ये आपण आजपर्यंत अनेक साधकांनी कमी अधिक सहभाग घेतला आहे. त्यातली नोटवर्दी नावं म्हणजे गायत्री पुरोहित, वंदना रानडे, जयश्री वैद्य, प्राजक्ता अवधूत, देवेंद्र शासने. टेक्स्ट मटेरियल क्रिएशनसाठी स्वाती दामले आणि अबोली खांजोडे यांच्या टायपिंग टीमची अगदी नेहमी बहुमोल मदत होते. अगदी आयत्या वेळेला त्यांना सांगितलं तरी आम्हाला वेळेत टायपिंग करून पुष्कळ गोष्टी मिळत जातात. फोटोंचा मोठा साठा उपलब्ध करून देणारा ऋषिकेश शिंदे, त्यातले फोटो शोधून देणारी प्राजक्ता आणि स्कॅनिंग करून देणारी जयश्री कुलकर्णी, अशीच अजून काही नावं. वेबसाईटच्या टेस्टिंगमध्येही अनेक साधकांची बहुमोल मदत झाली आहे. कितीतरी नावं यात राहून गेलेली असणार आहेत, पण ते सर्व आपल्याच परिवारातले लोक आहेत, त्यामुळे न रागावता समजून घेतील असा विश्वास आहे. अर्थात सर्वात महत्त्वाचे आभार मी सर्वात शेवटी ठेवलेत, ते म्हणजे प्रणवा ईईटी या कंपनीचा ओनर श्याम याचे. त्यांनी अत्यंत कमी वेळात पूर्ण केऑटिक स्टेटमध्ये असलेली आपली वेबसाईट अगदी नीटच बांधून आपल्या हाती दिली आहे. थँक यू व्हेरी मच श्याम अँड युअर टीम. ही वेबसाईट पूर्ण होता होता राहून राहून एकच रुखरुख मात्र लागून राहिली आहे, ती म्हणजे आम्हाला ही साईट स्वामींना दाखवता आली नाही. हे सगळं बघून त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांची कौतुकाची नजर आणि शाबासकीचे शब्द यांची उणीव कायमच जाणवत राहणार आहे. अर्थात स्वामी आपल्या पाठीशी आहेत, सतत आपल्या पाठीशी आहेत, ते सगळे बघतायत
आणि केवळ त्यांच्याच प्रेरणेने हे सर्व काम होत आहे ही आमची सर्वांची श्रद्धा आहे. सगळ्या टीमतर्फे मी झालेलं हे सर्व काम त्यांच्या चरणी अर्पण करते आणि अतुल दादांना नवीन स्वरूपातली ही वेबसाईट सर्वांसाठी ओपन करावी अशी विनंती करते. ही वेबसाईट आता लॉन्च झाले हे डिक्लेअर करतो. हरिओम. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आपण ज्या युगात जगतो त्याला डिजिटल युग असं आता म्हणलं जातं, कारण जगातली कुठलीही वस्तू एका टचवर आपल्या हातातल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर उपलब्ध आहे. तर अशाच ह्या डिजिटल युगात स्वरूपयोगसाठी ही डिजिटल स्पेस असावी जिथे स्वरूपयोगसाठीचं सगळं काही उपलब्ध असावं असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं. आणि पॅन्डेमिकच्या काळानंतर ह्याची सगळ्यांना प्रकर्षाने गरज जाणवू लागली, तेव्हा आधीच्या वेबसाईट्स रिव्हॅम्प करण्याचं ठरलं. आणि त्याचा मेन उद्देश डिजिटल आउटरीच हा असला तरीही त्याच्याचबरोबर स्वामींचं सगळं साहित्य, स्वरूपयोगचं सगळं ऑडिओ व्हिडिओज, लेख हे सगळं 24 तास आपल्या सगळ्यांना ॲक्सेसिबल रहावं हा या वेबसाईटचा मेन उद्देश आहे. आणि मीनाताईंनी जसं सांगितलं तसं ह्या वेबसाईटसाठी अनेक टीम जवळजवळ 3 ते 4 वर्ष काम करत आहे, म्हणजे टेस्टिंग, डेव्हलपमेंट, डिझायनिंग टीम, तसंच रिव्ह्यू टीम. प्रत्येक स्टेजला, प्रत्येक पायरीवरती रिव्ह्यू करणं की हे बरोबर आहे की नाही. तर मीनाताईंनी सगळ्यांची नावं घेतली, पण त्यांचं नाव मुद्दाम इथे घेते की रिव्ह्यूसाठी, म्हणजे मीनाताई हे प्लीज रिव्ह्यू करा ना, असं दर 2 दिवसांनी आमचं त्यांच्या मागे असतं की रिव्ह्यू करा. तर अशी ही खूप मोठी टीम, त्याच्यामध्ये टायपिंग आहे, हे सगळे ऑडिओ व्हिडिओज आर्टिकल्स इंडेक्स करून ते तयार करणं, रिक्वायर्ड फॉर्मॅटमध्ये आणणं, ह्याच्यासाठीची इंडेक्सिंग टीम, गेटवे जो पेमेंट गेटवे आहे ई कॉमर्ससाठी किंवा साधक लायब्ररीसाठी डोनेशनसाठी तो, आणि बॅक ऑफिस आपलं सगळं जे आता पार्शियली काही आपलं स्वरूपयोगचं ऑफिसच बघेल पुढे. तर ह्या सगळ्या टीमनी एकत्र येऊन ही वेबसाईट फायनली आज आपण लॉन्च केलेली आहे. आणि मेन म्हणजे ही वेबसाईट 2 भाषेत उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये आहेच आहे तशी मराठीमध्ये सुद्धा सगळे पेजेस अवेलेबल आहेत. आणि हा सुद्धा कंटेंट तयार करणं, त्याचं इंग्लिश मराठी किंवा मराठी इंग्लिश हे ट्रान्सलेशन करणं ह्यासाठी सुद्धा एक टीम खूप ह्या एका टीमनी खूप मोठं काम केलेलं आहे.
आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती स्टोरेज आहे, म्हणजे यूट्यूब, फेसबुक किंवा गुगल ड्राईव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून त्या वेबसाईटवरती देणं, आणि शेवटी www.swarupyog.net ही वेबसाईट आज आपण लॉन्च केलेली आहे. मीना त्यांनी जसं सांगितलं तसं ह्या वेबसाईटवरती स्वामींचे बरेच ऑडिओज, व्हिडिओज आणि लेख, काही महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेले लेख आहेत किंवा त्यांची छोटी वेबसिरीज एक टी व्हीवरती एकदा झाली होती, तर हे सगळी साधन हे खूप साहित्य आपल्याकडे आहे, पण ते थोडंसं व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आणणं आणि ते स्टोरेजला नेणं आणि ते वेबसाईटवरती उपलब्ध सगळ्यांसाठी करून देणं हे काम झालेलं आहे. तसेच वेबसाईटवरती आपलं युवा केंद्र, बालकेंद्र ह्याच्यासाठीची पेजेस आहेत आणि तसंच जी आपण लाईव्ह जे ब्रॉडकास्ट करतो ते आता आपण यूट्यूब किंवा फेसबुकवर बघतो ते आता डायरेक्टली वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असेल, म्हणजे आपल्याला सोशल मीडियावर न जाता वेबसाईटवर बघायचा ऑप्शन आहे की लाईव्ह केंद्र जेव्हा जाईल ते आपल्याला वेबसाईटवर दिसेल. आणि शॉपिंग म्हणजे आपली जी पुस्तकं आहेत ती आता आपण वेबसाईटवरनं डायरेक्ट ऑर्डर करू शकतो आणि आपल्या ऑफिसकडनं ती आपल्याला घरपोच पोचवली जातील. आणि साधक लायब्ररी आणि सबस्क्रिप्शन डोनेशन हेही वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आता ही आपली होमस्क्रीन आहे, तर होमस्क्रीन किंवा वेबसाईटची सुरुवात स्वामींच्या प्रसन्न फोटोने होते आणि त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते आहे फीचर कराजल. तर त्याच्यामध्ये स्वरूप योगचे जे आधारस्तंभ आहेत, आपला आश्रम, स्वामीजींचे स्वामीजींची सगळी प्रवचनं, नंतर आपली पुस्तकं, आपली युवा केंद्र, बालकेंद्र, तर ह्या सगळ्याचे ते फोटोज असे ते फिरत राहतात आणि आपण क्लिक केल्यावर आपण त्या त्या इंटरनल पेजेसला पोचतो. तसंच वीकली कोट आणि लाईव्ह केंद्र अपकमिंग जे आहे ते आणि स्वरूपयोग विषयीची स्वरूपयोग म्हणजे काय ही माहिती किंवा अशी त्या आपल्याला होमस्क्रीनवरती मिळते. हे स्वामीजींचं पेज आहे, स्वामीजींचा कार्यपरिचय, त्यांचं थोडक्यात चरित्र, आपली गुरु परंपरा, स्वामीजींना आतापर्यंत काय काय पुरस्कार मिळालेले आहेत हे सगळं या पेजवर आहे. तसंच उत्तराधिकारी आपले जे आहेत सगळे त्यांची माहिती आपल्याला इथे मिळते आणि या प्रत्येक फोटोवरती क्लिक केल्यावर त्या सगळ्यांची माहितीही इथे उपलब्ध आहे. हा पुढचा टॅब कार्यक्रम, तर इथे याला मी कार्यक्रम होमस्क्रीन असं म्हणतो कारण इथे आपल्या सगळ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती म्हणजे दिलेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाचं इंटरनल पेज वेगळं वेगळं आहे. म्हणजे आता आधी ते नेक्स्ट, तर विशेष कार्यक्रम, तर ह्या पेजवर गेल्यावर आपले गुरुपौर्णिमा, रामनवमी हे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाची माहिती आणि जो काही लेटेस्ट आत्ता झालेला कार्यक्रम असेल तो तिथे बघण्यासाठी उपलब्ध असेल. युवा केंद्रावरती सुद्धा युवा केंद्रासाठीची जी काही माहिती आपल्याला लागू शकते ती सगळी त्या पेजवरती उपलब्ध आहे. तसंच पूर्ण केंद्र जसं अवेलेबल आहे तसंच युवा केंद्र आणि बालकेंद्राचे जे सेक्शन्स होतात ते कट करून इंडेक्स करून प्रत्येक सेक्शन उपलब्ध आहे आणि लेटेस्ट केंद्र त्या त्या वीकमध्ये अपलोड होईल तिथे याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बालकेंद्राचंही तसंच आहे. आणि हे आश्रमाचं पेज आहे, आश्रमाच्या पेजवरती आश्रमाची सगळी माहिती, त्याची बांधणी कशी झाली, त्याच्या मागची भूमिका काय होती आणि तसंच आश्रमात उपासना काय होते, शिबिरं आपली, नंतर आश्रम परिसर आणि एकंदरीत सगळी संकल्पना आश्रमाची आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि उपासना म्हणलं तसं आणि शिबिराची माहिती आणि त्याचे फोटोज असे सगळे या पेजवरती आहेत. आणि हे रिसोर्सेसचं पेज आहे, ह्या पेजवरती सगळे ऑडिओज, व्हिडिओज, स्वामींचे कोट्स, आर्टिकल्स, लेख ह्या सगळ्या गोष्टी या पेजवरनं आपल्याला मिळतील. तर आता युवा केंद्र अर्काईव्ज हे रिसोर्सेसमधलं एक पेज आहे. तर मी जे म्हणलं की प्रत्येक युवा केंद्राचं सेक्शन कट करून आपण त्याचं यूट्यूब प्लेलिस्ट केलेली आहे जी सगळ्यांना पब्लिकली अवेलेबल आहे, त्याचा ॲक्सेसही आपल्याला इथून मिळतो, उजवीकडे दाखवलेला आहे त्याच्याप्रमाणे.
तसंच बालकेंद्राचंही आहे. सगळे सेक्शन्स कट करून उजवीकडे दाखवलं तसं आता दिनविशेष इथे आपल्याला दाखवलेलं आहे सेक्शन. त्याच्यावर क्लिक केलं तर दिनविशेषचे सगळे आत्तापर्यंतचे झालेले केंद्राचे तेवढे पार्ट्स कट करून तिथे दिसतील. रिसोर्सेसवरचेच ही बाकीच्या गोष्टी आहेत. कोट्स, न्यूज अँड ब्लॉग्स, तर इथे काहीही नवीन शिबिर कार्यक्रम किंवा पुस्तकाचा लॉन्च किंवा काही ब्लॉग्स साधकांना लिहायचे असतील तर त्याची सोय आपण इथे केलेली आहे. आणि स्वामीजींचे कोट्स आहेत जे काही दिवसांनी बदलले जातील, म्हणजे आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन नेहमी अवेलेबल राहील. आणि वार्तापत्र हे एक वेगळं पेज आपण केलेलं आहे ज्याच्यामध्ये वार्तापत्राचेही सिरीज वाईज अख्खी सिरीज अवेलेबल असेल, तर त्याच्याप्रमाणे ते तिथे आहेत. आणि गॅलरीमध्ये आपल्या झालेल्या सगळ्या इव्हेंट्सचे फोटो बघायला अवेलेबल असतील. हे शॉपिंगचं पेज आहे. तर शॉप ऑनलाईनमध्ये सध्या ऑडिओज, म्हणजे आपल्या ज्या ऑडिओ सीडीज आपण स्वरूपयोग तर्फे आहेत अवेलेबल, त्या आणि सगळी पुस्तकं इथे ऑनलाईन शॉपिंगसाठी अवेलेबल आहेत. तर ही आपण डायरेक्टली इथून, म्हणजे आता आपण ॲमेझॉन किंवा नेहमीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून जसं विकत घेतो तसंच बुकगंगासारखंच आपण आपल्या वेबसाईटवरनं ती विकत घेऊ शकतो आणि मग आपलं ऑफिस ते पाठवेल. आणि हे अबाउट असचं पेज आहे, म्हणजे होमपेजवरती आपण थोडक्यात माहिती दिली होती की स्वरूपयोग काय आहे, तर त्याच्यासाठी काही नवीन साधकांना किंवा आपल्याच साधकांना कुणाला माहिती द्यायची असेल तर अबाउट असमध्ये खूप डिटेलमध्ये स्वरूपयोग काय आहे, त्याची केंद्र काय आहेत, कुठे कुठे आहेत, सगळ्या ग्लोबल केंद्राची माहिती, त्यातल्या म्हणजे त्या केंद्रासाठी कुणाला कॉन्टॅक्ट करता येईल ही सगळी माहिती, तसेच पब्लिकेशनचे डिटेल्स, म्हणजे आपली आत्तापर्यंतची काय काय पुस्तकं आहेत त्याची एक अख्खी लिस्ट, पुस्तकं सीडीज किंवा या सगळ्या पब्लिकेशनची लिस्ट इथे आहे. आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मी म्हटलं तसं अबाउट अस टॅबमध्ये आहे. आणि हे डोनेशनचं पेज आहे. तर डोनेशनसाठी दोन पेजेस आपण केलेली आहेत, भारत आणि US. सो भारतासाठी डायरेक्ट कोडही आहे आणि डायरेक्टली फॉर्मवरूनही आपण डोनेशन करू शकतो. आणि US साठी पेपालची सोय केलेली आहे. तर सबस्क्रिप्शन, डोनेशन असं सगळं US सुद्धा डायरेक्टली वेबसाईटवरनं होईल. आणि ही साधक लायब्ररी आहे. इथे स्वामींचे बरेच आपल्याकडे खूप रेकॉर्डिंग्ज अवेलेबल आहेत, तर ते सगळे आत्ता आपल्या सगळ्यांना उपलब्ध ते नाही आहेत, म्हणजे यूट्यूबवर किंवा फेसबुकवरती ते नाही आहेत. तर त्यांचं प्रोसेसिंग करून ते सगळं एकत्र आणून, म्हणजे एक सिरीज पूर्ण झालेली ती एकत्र करून, असं करून साधक लायब्ररीमधून आपण दर आठवड्याला, दर महिन्याला काहीतरी नवीन मिळेल ह्याची सोय केलेली आहे. तर वार्षिक अगदी छोटीशी वर्गणी भरून आपण साधक लायब्ररीला सबस्क्राईब करू शकतो. त्याच्यामध्ये व्हिडिओज, ऑडिओज आणि बुक्स, म्हणजे लेख स्वामींचे अवेलेबल आहेत. तर आत्ता दिसतं आहे तसं आत्ता लाईव्ह गेल्यावरती आपल्याला कुठले कुठले व्हिडिओज, कुठले ऑडिओज आणि कुठली लेख मिळतील ते आत्ता समोर आपल्याला दिसतं आहे. तर लॉग इन स्क्रीन, म्हणजे आता जेव्हा आपण सबस्क्रिप्शन घेतो आहे तेव्हा लॉग इन गरजेचं आहे, कारण तुम्ही ते घेतलं आहे की नाही हे जे वेबसाईटला कळायला पाहिजे, त्याच्यासाठी लॉग इन आहे. आणि लॉग इन कधी कधी लागतं, तुम्हाला सबस्क्राईब कंटेंट ॲक्सेस करण्यासाठी किंवा सबस्क्रिप्शन करण्यासाठी लॉग इन, डोनेशन करण्यासाठी लॉग इनची गरज आहे. आणि हे आपलं साइनअप पेज आहे, म्हणजे अगदी थोडी माहिती देऊन आपण साइनअप करू शकतो, खूप वेळ आपला त्याच्यात जाणार नाही याची खबरदारी घेतलेली. आणि हे आपलं अकाउंट असं दिसतं की आपण काय काय ऑर्डर्स दिले आहेत, काय काय प्रॉडक्ट्स घेतले आहेत किंवा आपण सबस्क्राईब कुठे कुठे केलेलं आहे. सो अशी ही वेबसाईट, ह्याच्यामध्ये सपोर्ट, नंतर आर्टिकल्स, ऑडिओ, व्हिडिओ आणि सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला 24 तास उपलब्ध राहील. धन्यवाद. वेबसाईट संदर्भात फक्त एक सांगायचं होतं, प्रचंड मोठा खजिना आहे तो स्वामींचा, जो आज खूप वेगळ्या स्वरूपात आणायचा प्रयत्न झालाय. खूप काम झालंय याच्यावर, दिवस रात्र लोकांनी सगळे वीकेंड घालवले, मला माहिती प्रचंड काम केलंय सगळ्या सगळ्या टीम, सगळ्यांचं अभिनंदन, प्रचंड काम झालं.
एक मुद्दा फक्त सांगावासा वाटला, कारण स्वरूप योग ही काही पैसे कमवणारी संस्था नाही. मग इथे वार्षिक वर्गणी वगैरे कुठून येत आहे? कारण पूर्वीची तर वेबसाईट फ्री होती, मग आता स्वामी गेल्यानंतर देहाने एकदम वर्गणी कुठून आली? एक गोष्ट आपण लक्षात ठेवूयात की हे सगळं आता पूर्वीच्या वेबसाईटवर फक्त टेक्स्टच्युअल कंटेंट होता, तो बराच तसाच होता. आता आपल्याला हे कंटिन्युअसली प्रोसेसिंग करावं लागणार आहे. आपल्याला एक टीम हायर करून त्यांच्याकडनं आपण ते करून घेतोय, कारण सगळे आपले जे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांना तेवढा वेळ देता येत नाही सगळ्या कामाला. आपल्याला जर नवीन नवीन कंटेंट स्वामींचा नीट प्रोसेस करून हवा असेल, त्यासाठी आपल्याला बरंच काम करावं लागतं. ही जी वेबसाईट एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केली आहे, एक जिथं आपण व्हिडिओ बघणार आहोत ते बिमिओ नावाचं टूल आहे, हे सगळे डॉलर्समध्ये आपल्याला चार्ज करतात त्यांच्या सगळ्या स्टोरेजसाठी, त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेससाठी, आणि हे बऱ्यापैकी कॉस्टली असतं. म्हणजे इथनं प्रयत्न एवढाच आहे की याच्यातून स्वरूपयोगला प्रॉफिट काहीच नाही, याच्यातून स्वरूपयोगचा थोडासा खर्च शेअर केला जाईल काही प्रमाणात, काही पर्सेंटेजमध्ये, कारण हा खर्च सगळ्या डॉलर्समध्ये असतो. एक चांगली वेबसाईट जर तुम्हाला होस्ट करून कंटिन्युअसली अपडेटेड ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही प्रोफेशनल मदत नाही घेतली तर मग त्याची क्वालिटी कमी होत जाते हळूहळू. त्यासाठी प्रोफेशनल मदत घ्यावी लागली, त्यासाठी एक चांगली कंपनी शोधली. म्हणजे आधीचा वेंडर खूप स्वस्तात करून देत होता, पण त्यांनी 3 वर्ष लावून काहीच नाही केलं. मग आता तुम्हाला खूप प्रोफेशनल माणूस घ्यावा लागला, मग त्याच्याकडची लोक पण खूप स्किल्ड असतात. त्याची स्किल्ड लोक असली की आपल्याला माहिती आहे की ती लोक पण चार्ज जास्त करतात. मग आपल्याला जर चांगलं एक स्वामीजींचं सगळा कंटेंट एका चांगल्या फॉर्म मध्ये सगळ्या साधकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर आणि स्वामीजींचा ना आपला जो साधक वर्ग आहे हा काही असं लाखांमध्ये मिलियन्स मधला नाही, स्वामीजींनी कोर लोकांवर फोकस केला. मग आता हा थोडा खर्च आहे तो सगळ्या कोर लोकांनीच शेअर करायचा आहे, म्हणून ती थोडीशी शुल्क आहे. हे मुद्दामून सांगावं असं वाटलं, यांच्याच्यात काही नाहीये, मी उठून उभारणार नव्हतो, पण मला सांगावं असं वाटलं, कारण स्वरूपयोग अचानक चार्ज का करायला लागला अशा गोष्टींसाठी, असं माझ्या किंवा कोणाच्याही मनात येईल. हे साधकांसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून म्हटलं सांगावं. धन्यवाद.